नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होत आहे कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन. अनेक मंत्र्यांची हजेरी. विकास कामे थांबणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. नाशिकच्या मालेगाव मध्ये ST बस आणि रिक्षात भीषण अपघात. बस कोसळली विहिरीत, 7 जणांचा मृत्यू तर 20 ते 25 जण गंभीर जखमी. मिरजेतील खासगी सावकारांच्या घरांवर पोलिसांचे छापे मारण्याचे काम जोमात. ऑफिस केले सील, पोलिसांना आव्हान देत सावकार मात्र फरार. नेत्यांचा वरद हस्त असल्याची चर्चा. सांगली महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुका 7 फेब्रुवारीला. इच्छुकांनी जोरदार लावली फिल्डिंग. नाराजांची मनधरणी करण्यास वरिष्ठांची प्रतिष्ठा पणाला. कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची उलट तपासणी करा. कर्मवीर प्रतिष्ठानचे डॉक्टर संजय लाखे पाटील यांची मागणी. फडणवीस यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा याचिकेत आरोप. फडणवीसांनी आरोप फेटाळले. पाकिस्तान आणि बांगलादेशातून बेकायदेशीररित्या आलेल्या मुस्लिमांना हकला. घुसखोरांविरोधात मनसे आक्रमक. CAA विरोध मात्र, NRC समर्थन. मनसेची भूमिका बाळा नांदगावकरांकडून स्पष्ट. बँकांचा अनागोंदी कारभार. खासदार नवनीत राणा संतापल्या. आदिवासींना रांगेत उभे करून त्रास देत असल्याने बँकेतील कर्मचाऱ्यांना धरलं धारेवर. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेश जयंती उत्साहात संपन्न. 101 सुवासिनींच्या हस्ते गणेश जन्म सोहळा पडला पार. शुक्रवारपासून सलग 3 दिवस बँका बंद. वेतनवाढीसाठी, विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांकडून 2 दिवसांच्या संपाची हाक. अर्थसंकल्पाच्या दिवशीही बँका बंद. आणि लातूरच्या कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू. महाविद्यालय प्रशासन विरोधात विद्यार्थ्यांचा रोष. कुलगुरू आल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा. रात्रभर विद्यार्थी कॉलेजच्या गेटवर. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.